नमस्कार बालमित्रांनो, रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इत्ता दुसरीचा इंग्रजीचा पुस्तकातील 1.9 लर्निंग लेटर्स या चॅप्टरला बघणार आहोत, याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तर मी आपल्याला विनंती करतो की लक्षपूर्वक आपण शेवटपर्यंत ऐकून घ्या. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हाला इत्ता दुसरीचा पूर्ण सिलॅबस मिळतो आहे इंग्रजीचा. त्याच्यामुळे जर का आपल्याला सगळे व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स मिळाव्यात असं वाटत असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंट्स नक्की करा. तर आपलं चॅप्टर आहे लर्निंग लेटर्स. लर्निंग म्हणजे काय? शिकणे. लेटर्स म्हणजे काय? अक्षरे. लेटर्स म्हणजे काय? अक्षरे. कोणती अक्षरे शिकणार आहेत आपण याच्यात? मग ए टू झेड, राईट? लर्निंग लेटर्स. लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐका. अँड लर्न टू प्ले, खेळायला शिका. द फॉलोइंग, खालील गेम्स खेळ विथ लेटर कार्ड्स. मित्रांनो, तुम्हाला लेटर कार्ड्स बनवायचे. बघा, या मुलांकडे लेटर कार्ड्स आहेत. यमचं लेटर, हे उलटा आहे, डब्ल्यूचं लेटर आहे, हे पण यमचं आहे, कॅपिटल यम स्मॉल यमचं लेटर आहे. बघा, याच्याकडे टू लिहिलेलं आहे, म्हणजे नंबर पण याच्यात आपण नंबर्सचे पण घेऊ शकतो. तर बघा, गेम वन, पहिला गेम कोणता आहे? लुक ॲट द कार्ड अँड शो अ मॅचिंग कार्ड. म्हणजे कार्डकडे पहा. बघा, सर एक कार्ड दाखवतील. आता समजून घ्या, हे स्मॉल यमचं कार्ड दाखवलं तर लगेच स्मॉल यम ज्याच्याकडे आहे तो मुलगा हातवर करेल. त्याच्यानंतर समजून घ्या, शिक्षकांनी 18 लिहिलेलं कार्ड दाखवलं तर 18 लिहिलेलं कार्ड ज्याच्याकडे आहे तो ते कार्ड दाखवेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा खेळ आपण आपल्या घरी पण खेळू शकतो. पालकांसोबत मित्रांमध्ये पण आपण हा खेळ खेळू शकतो. याचा फायदा असा होतो मित्रांनो, की तुम्हाला त्या अक्षरांचा परिचय होतो आणि तुमच्या लक्षात त्या गोष्टी परमनंटली राहतात. कारण ए टू झेड हे बेसिक आहे. याच्यात तुम्ही 1 to 100 किंवा 1 to 50 नंबर पण घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने या खेळाला तुम्ही खेळू शकतात. कळलं मग? ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे बीमध्ये? लुक ॲट द पिक्चर्स. लुक ॲट म्हणजे पहा, द पिक्चर्स चित्रांकडे. टेल देअर नेम्स. टेल म्हणजे सांगा. देअर नेम्स, त्यांची नावं. आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. खूप लागणारा शब्द आहे मित्रांनो आयडेंटिफाय, म्हणजे ओळखणे. द फर्स्ट लेटर, पहिलं अक्षर ऑफ द पिक्चर. बघा मित्रांनो, खाली वेगवेगळे पिक्चर्स दिलेले आहेत, त्यांचं पहिलं अक्षर तुम्हाला ओळखायचं आहे. मॅच म्हणजे जोडी लावा. द लेटर्स म्हणजे अक्षरांशी. विथ द पिक्चर्स, चित्रांशी. अक्षरांची चित्रांशी जोडी लावायची आहे. तर बघा, लुक ॲट द पिक्चर्स, चित्रांकडे पहा. टेल देअर नेम्स, त्यांची नावं सांगा. आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर, त्या पिक्चरचं पहिलं अक्षर ओळखा. आता मॅच द लेटर्स विथ द पिक्चर्स, दिलेलं अक्षर आणि याच्यामध्ये दिलेले जे पिक्चर्स आहेत त्यांचं पहिलं अक्षर मॅच करा. आता बघा, इथे पहिलं अक्षर दिलेलं आहे ए. आता तुम्ही हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे ए फॉर ॲपल. ए फॉर ॲपल. आपण काय करायचं आहे? ते त्या अक्षरासाठी येणारं जे चित्र आहे त्याला सर्कल करायचं आहे. परंतु आपण याला खूप सुंदररित्या समजून घेऊ. मित्रांनो, याच्यात फक्त अक्षर ओळखणे एवढाच उद्देश न ठेवता आपण एकदम चांगल्या पद्धतीने ते समजून घेऊया. बघा, हे पहिलं जे चित्र आहे ते कसलं आहे? लॉयनचं आहे. कसलं आहे? लॉयनचं. त्याच्यानंतर दुसरं हे जे पिक्चर आहे हे कसलं आहे मित्रांनो? बोला बरं, सांगा लवकर. कोण सांगेल? बोला लवकर, कसलं पिक्चर आहे? अगदी बरोबर सांगितलं, कॅट आहे ती. तिचे थोडे पाय मोठे आहेत मित्रांनो, पण तरी पण ती काय आहे? कॅट आहे. तर कॅटची स्पेलिंग काय आहे मग? सी ए टी, कॅट. नंतर हे पुढचं पिक्चर आहे
ॲपलचं APPLE ॲपल, आणि त्याच्यापुढे दिलेला आहे हा टायगर, राईट? व्यवस्थित समजून घ्या मग. आता मग लॉयनचं पहिलं अक्षर आहे यल. आपल्याला एने सुरू होणारा शब्द शोधायचा आहे. कॅटचं पहिलं अक्षर आहे सी, टायगरचं पहिलं अक्षर आहे टी, तर मग कोणतं अक्षर मॅच होतं आहे ॲपलचा? ए. आणि म्हणून त्या ॲपलला आपण सर्कल केलेलं आहे. असा हा सुंदर खेळ आहे. त्याच्यानंतर बघा, आता बी अक्षराने सुरू होणारा शब्द शोधायचा आहे, पण तत्पूर्वी आपण काय करू, सगळ्यांच्या स्पेलिंग समजून घेऊ, म्हणजे या स्पेलिंग पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत मित्रांनो, आणि तुमच्या त्या पाठ देखील होतील. मी आपल्याला सल्ला देऊ इच्छितो मित्रांनो की आपण रोज 5 स्पेलिंग्स या इंग्रजीच्या पुस्तकातल्या पाठ करा आणि आपल्या मम्मी पप्पांना द्या. तर बघा, पहिलं चित्र आहे हे इलेफंटचं. कसलं? इलेफंट, बरोबर. दुसरं चित्र आहे हे आहे केव. केव म्हणजे काय? गुहा, ज्याच्यात सिंह वगैरे राहतो. तिसरं जे चित्र आहे ते आहे FAN, फॅनचं. आणि चौथं चित्र आहे BAT, बॅट. आलं लक्षात? तर बघा, इलेफंट बीशी मॅच होत आहे का? नाही. बीशी मॅच होणारं चित्र कोणतं आहे मग? बॅट. बी फॉर बॅट. बॅट याचे स्पेलिंगची सुरुवात बी ने होते, राईट? आणि म्हणून आपल्याला सर्कल करायचं आहे आता बॅटला, बरोबर. त्याच्यानंतर बघा सी. सी आता बघा, आपण बघूया हे कसलं पिक्चर आहे. हे पिक्चर आहे CAT, कॅटचं. दुसरं पिक्चर कसलं आहे? EYEI. तिसरं NOSE, नोज. आणि चौथं मंकी, राईट? तर मित्रांनो, सी फॉर कॅट. कॅटची स्पेलिंगची सुरुवात सी ने होते, बरोबर. चला, त्याच्यानंतर आहे डी. आपल्याला माहिती डी फॉर डॉग, परंतु नुसतं तेवढं काय, आपण सगळं समजून घ्यायचं, वेगवेगळ्या गोष्टी पाठ करायच्या. एन फॉर नोज. पुढचं पिक्चर आहे डॉगचं, डी फॉर डॉग. हां, पुढचं पिक्चर कसलं आहे? कोण सांगेल? बोला बरं, काय दिसतंय तुम्हाला तिथे? अगदी बरोबर, ते पिक्चर आहे कसलं? इयरचं. बघा EAR, इयर. त्याच्यानंतर परत आहे आय, EYEI, राईट? तर मित्रांनो, डी फॉर डॉग. बघा, डॉगच्या स्पेलिंगची सुरुवात डी ने होते, आणि म्हणून आपण डॉगला काय करूया? सर्कल, बरोबर. त्याच्यानंतर बघा, आता आहे ई. परत पुन्हा एकदा हे पिक्चर आहे DOG, डॉगचं. पुढचं पिक्चर आहे LOIN, लॉयनचं. त्याच्यानंतर पुढचं पिक्चर आहे टायगरचं. त्याच्यानंतर पुढचं पिक्चर आहे इलेफंटचं. तर कळलं तुम्हाला कोणत्या नावाच्या स्पेलिंगची सुरुवात ई ने होते? इलेफंट. ई फॉर इलेफंट, बरोबर की नाही? हो मित्रांनो. पुढची स्पेलिंग आहे एफ. आता बघा मग, हा बघूया. हा आहे BALL, बॉल. ही आहे केव. काय आहे? केव, राईट? व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे FAN, फॅन. आणि पुढे दिलेला आहे CROW, क्रो, राईट? तर कोणत्या स्पेलिंगची सुरुवात एफ ने होते मग? एफ फॉर फॅन. सगळे हुशार आहात, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बाळांनो जी, जी दिलेला आहे. चला मग सगळ्यांच्या स्पेलिंग लिहूया, आणि ज्या स्पेलिंगची सुरुवात जी ने होईल त्याच्या चित्राच्या आजूबाजूला सर्कल करूया. बी फॉर बॅट, ग्रेप्स. ग्रेप्स हे आहे तुमचं ॲपल, हे आहे तुमचं
नोज, राइट। तर जी फॉर ग्रेप्स, तर आपण आता ग्रेप्सला सर्कल करतोय मित्रांनो, आलं लक्षात? तर एकदम सुंदर असा हा गेम आहे, आपल्याला नक्कीच तो समजला असेल आणि अशा पद्धतीचा गेम आपण घरी पण खेळू शकतात आणि एकदम चांगली तयारी करू शकतात। हां आता बघा, ट्रेस अँड राईट द लेटर्स। ट्रेस अँड राईट, ट्रेस म्हणजे काय? ओळखा। अँड राईट म्हणजे काय? लिहा। द फॉलोइंग लेटर्स बघा, एफ फॉर ॲपल, कॅपिटल ए हा आणि हा स्मॉल ए, मग आपल्याला त्यांना जोडीने लिहायचं आहे, ए फॉर ॲपल। लक्षात घ्या मित्रांनो, ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल। असं आपल्या पुस्तकात गिरवायचं आहे, खूप सोपं आहे ते, आलं लक्षात? ए फॉर ॲपल। त्याच्यानंतर बी फॉर बॅट, कॅपिटल बी स्मॉल बी, व्यवस्थित लक्षात घ्या, बी फॉर बॅट। बघा, बी फॉर बॅट, कॅपिटल बी स्मॉल बी। तुम्ही एकदम सुंदर अक्षर काढायचं आहे, कारण मी इथं कम्प्युटरवर लिहितोय त्यामुळे माझं अक्षर खराब येत आहे मित्रांनो, ठीक आहे? तर अशा पद्धतीने उर्वरित अक्षरं आपण गिरवायची आहेत आणि लिखाणाचा सराव करावयाचा आहे। बघा, एफ फॉर ॲपल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, एफ फॉर फिश, ई फॉर इलेफंट, राईट, एफ फॉर फॅन, जी फॉर ग्रेप्स, राईट। तर अशा पद्धतीची सुंदर तयारी आपण करावयाची आहे आणि आपल्या पालकांकडून किंवा शिक्षकांकडून हे चेक करून घ्यायचे आहे। चालेल मग, जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपण या चॅनलवर नवीन असणार आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओची माहिती आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा। तसेच वर्गातल्या इतर मित्रांना सुद्धा आपल्या या चॅनलबद्दल सांगा आणि आपले हे व्हिडिओज मोफत बघायला सांगा। मित्रांनो, पहिली ते चौथीच्या इंग्रजीचे सगळे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत, आपण आपल्या पहिलीच्या मित्रांना पण सांगू शकतात आणि तिसरी आणि चौथीच्या मित्रांना पण सांगू शकतात। त्याच्यानंतर इंग्रजी बोलण्याचे वेगवेगळे पर्याय पण याच्यामध्ये दिलेले आहेत, इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे मित्रांनो, पहिली ते 12वीपर्यंत काम करणारं आपलं हे चॅनल आहे। चालेल मग, बाय, काळजी घ्या स्वतःची।